नमस्कार मित्रांनो, तर रेवतीज फूड कॉर्नरमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण तयार करणार आहोत एकदम पॅकेटमध्ये मिळतात ना हल्दीरामसारखे सिंगभुजिया किंवा मसालेदार शेंगदाणे, तसेच शेंगदाणे आज आपण घरच्या पद्धतीने तयार करणार आहोत। तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीकडे वळूयात। तर त्यासाठी इथे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर मोठे शेंगदाणे घ्यावेत असं काही नाही, नॉर्मली तुम्ही घरामध्ये जे शेंगदाणे यूज करताना छोट्या टाईपचे तेसुद्धा घेतले तरीसुद्धा चालतील। आता आपण ह्यामध्ये 2 चमचे पाणी घालूयात आणि हे छान असं हाताच्या साह्याने मिक्स करूयात, जेणेकरून पाणी शेंगदाण्यांना सर्व बाजूने लागेल आणि शेंगदाणे थोडेसे मऊसूद असे पडतील। आता हे आपण 5 मिनटं साईडला ठेवून देऊयात आणि ह्यासाठी लागणाऱ्या बॅटरची तयारी करूयात। तर इथे आपण एक बाउल घेतलेला आहे। तर बाउलमध्ये आपण सर्वप्रथम अर्धा वाटी चाळलेलं बेसन पीठ घेऊयात। तर एक वाटी शेंगदाण्यासाठी अर्धा वाटीच बेसनचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लावर म्हणजेच मक्याचं पीठ घालायचं आहे। ते बाइंडिंगसाठी आपल्याला घालायचं आहे, जेणेकरून बाइंडिंग लवकर येते शेंगदाण्यांना। त्यानंतर आपण ह्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालूयात। तांदळाचं पीठ कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण ह्यामध्ये घातलेलं आहे, कारण की बेसन पीठामुळे थोडेसे जे शेंगदाणे ते मऊसूद असे पडतात, त्याची वरची जी कोटिंग आहे, तर वरच्या कोटिंगसाठी तांदळाचे पीठ आपण ह्यामध्ये घातलेलं आहे कुरकुरीतपणा येण्यासाठी। आता आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत। तर सर्वप्रथम आपण चिमूटभर हळद घातलेली आहे, त्यानंतर 1/2 चमचा लाल तिखट घातलेला आहे, थोडासा 1/2 चमचा बेकिंग सोडासुद्धा घालायचा आहे किंवा नॉर्मल खाण्याचा सोडासुद्धा घातला तरी चालेल। त्यानंतर आपण ह्यामध्ये 1/2 चमचा तंदुरी मसाला घालूयात, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालेल, पण ह्यामुळे थोडासा कलर येतो त्यामुळे मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आणि सर्व मसाले घातल्यानंतर हे पिठांमध्ये छान असे मिक्स करून घेऊयात, म्हणजे पिठांमध्ये सर्व बाजूंनी मिक्स होतील। तर इथे आता आपलं मस्त असं पीठसुद्धा तयार झालेलं आहे आणि इथे शेंगदाणेसुद्धा 5 मिनटं छान असे भिजत ठेवलेले होते, तेसुद्धा छान असे भिजलेले आहेत। आता आपण हे सर्व शेंगदाणे ह्या बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात आणि ह्या पिठांमध्ये छान असे मिक्स करून घेऊयात, म्हणजे मसाले जे आपण पिठांमध्ये मिक्स केलेले होते तेसुद्धा शेंगदाण्यांना सर्व बाजूंनी लागतील। तर आता सर्वप्रथम आपण मिक्स केलेलं आहे, आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत। तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे जे बेसनचं पीठ आहे किंवा ह्यामध्ये आपण कॉर्नफ्लावर घातलेलं आहे आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे ते पूर्ण शेंगदाण्यांमध्ये मिक्स होईल, इतपत आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे, चमच्याच्या साह्यानेच घालायचं आहे। मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे, तर वरची लेअर कुरकुरीत होण्यासाठी आता आपण ह्यामध्ये अजून 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घालूयात कुरकुरीतपणा येण्यासाठी, आणि हाताच्या साह्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त प्रेशर देऊन आपल्याला मिक्स करायचं नाही, नाहीतर शेंगदाण्याचे तुकडे होतात, त्यामुळे हलक्या हातानेच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण छान तयार झालेलं आहे आणि इकडे कढईमध्ये तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आता आपण शेंगदाणे एक एक करून तळण्यासाठी सोडूयात। तर मीडियम फ्लेमवर आपल्याला तळायचे आहेत शेंगदाणे दोन्ही साईडने, जेणेकरून वरची जी लेअर आहे ती कुरकुरीत होते आणि शेंगदाणेसुद्धा आतून छानसे तळून निघतात। तर अशा प्रकारे आता आपण दोन्ही साईडने छानसे लालसर कलर येईपर्यंत तळून घेऊयात। तर कोटिंगसुद्धा बघत असाल खूप सुंदर अशी आलेली आहे। तर सर्व शेंगदाणे आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात। तर इथे सर्व शेंगदाणे तळून झालेले आहेत आणि एकदम कोटिंगसुद्धा मस्त दिसत आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे। आता थोडे मसालेदार करण्यासाठी आपण ह्यामध्ये चाट मसाला घालणार आहोत, त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि त्यानंतर 1/2 चमचा लाल तिखट घालूयात थोडं मसालेदार करण्यासाठी आणि हे छान असं सॉटे करून घेऊयात। तर अशा प्रकारे आपले मस्त असे सिंगभुजिया किंवा मसालेदार शेंगदाणे तयार झालेले आहेत। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।